आता रायगडजवळ एक दरड कोसळली आणि अख्खा महाराष्ट्र हळहळला। तिथले काही चित्र व्हायरल होत आहेत, तिथले काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, काही लोक उरली सुरलेली आहेत। काही लोकांच्या प्रतिक्रिया ज्या वेळेला टी व्ही चॅनलवरती पाहायला लागतात ना, त्यावेळेला कोणत्याही माणसाच्या मनाला पाजर फुटावं अशीच ती घटना आहे। एखाद्या गावावरती डोंगर कोसळतो, दरड कोसळते आणि सगळं निस्तनाबत होऊन जातं। आई वडील कुठे आहेत, स्वतःच्या घरादारातली नातेवाईक, लेकरं बाळं, पशुधन, गुरं, जनावरं या सगळ्या गोष्टीचा काहीही पत्ता लागायला तयार होत नाही। आणि हे सगळं चित्र ज्या वेळेला समोर यायला लागतं ना, एखादं बारीक लेकरू ज्यानं काहीही हे जग पाहिलं नाही, ज्या वेळेला ते बचाव कार्यामध्ये ते लेकरू हातात घेतलं जातं आणि त्याचा एखादा फोटो व्हायरल होतो ना, तर प्रचंड त्रास होतो आणि सगळ्या महाराष्ट्राला खरं तर आज हा त्रास होतो। पण या सगळ्या गोष्टीमध्ये एक फोटो सध्या व्हायरल होतो आहे की तिथं दरड कोसळली आणि तिथं दरड कोसळल्याच्या नंतर सगळं निस्तनाबूत झालेलं आहे। कुठं काय पडलं आहे, कुठं काय पडलं काहीही माहिती नाही। काही लोकं मोजकी थोडी वाचली आहेत, ती लोकं आपल्या स्वतःच्या लोकांचा शोध घेत आहेत की कोण कुठं आहे, कुठं असेल, आपले नातेवाईक, आपले घरादाराचे, या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत। आणि एवढ्यातच एक मावली खरं तर शोध घेत त्या गोठ्याजवळ आली आहे आणि त्या गोठ्याजवळ तिथं आल्याच्या नंतर गोठ्यात तिची गाय मरून पडलेली आहे। गाय मरून पडलेली आहे आणि तिच्या पायाला शेवटचा स्पर्श करतानाचा त्या मावलीचा एक तो फोटो व्हायरल होत आहे। त्या फोटोकडे पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं की किती जन्माजन्माचं प्रेम एक वेळेला घरात जनावर आणल्याच्या नंतर त्याच्यावरती केलं जातं। सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरात साधी एखादी मांजर जरी आणली तर तिच्यावरती एवढा जीव जडून जातो की तिचं काही झालं, तिला काही त्रास व्हायला लागला तर घरातल्या सगळ्यांना त्रास होतो। कुत्र्यानं भाकर खाल्ली नाही तर घरातली लोकं उपाशी राहतात आणि त्याच घरातली एखादी गाय जर अशीच दरडखाली कोसळल्यानंतर दबली असेल तर त्या गायीचं ऋण व्यक्त करण्यासाठी ती मावली शेवटी तिच्या पायाजवळ जाते आणि पायाला स्पर्श करून खरं तर त्या गायीचे आभार व्यक्त करते। आजपर्यंत या सगळ्या परिवाराला तू दूध खाऊ घातलंस, नाही वाचवू शकले या संकटातनं, निसर्गाच्या या संकटातनं, आणि ही तिची कृतज्ञता खरं तर त्या फोटोमधनं स्पष्टपणे दिसायला लागते। हे सगळं पाहिल्याच्या नंतर वाटतं की आज स्वतःच्या मायबापाला वृद्धाश्रमात टाकणारी लोकं आहेत, आज स्वतःच्या मायबापाला रस्त्यावरती सोडून येणारी लोकं आहेत, स्वतःच्या रक्ताच्या लोकांना आपलं म्हणायला लोकं तयार नाहीत, पण त्या कुठल्या कुठं त्या साध्या मुक्या जीवामध्ये इतका जीव आमच्या मावलीचा गुतून जातो, खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे। उसळली लाट वेदनेची कुणावते आस अंतरीची, ओ आसवनावरून मनाला रसावरून अखेरचा गाव दे जिवारी।